आम्लपित्त अल्सर आणि उलट्यांचा त्रास होतोय. आतड्याला सूज व आयबीएस आहे. तुम्हाला बद्धकोष्ठता व मुळव्याचा देखील त्रास आहे. जुनाट पोटदुखी आणि पित्ताच्या डोकेदुखीमुळे तुम्ही त्रस्त आहात. मग आता वेळ घालवू नका. आजच डॉक्टर प्रमोद महाडिक यांचा उपचार घेऊन पोटाच्या आजारापासून कायमची मुक्ती मिळवा. आमचा पत्ता भाजी मंडई इमारतीमध्ये वरचा मजला मायणी रोड विटा जिल्हा सांगली. आमदार अनिल बाबर यांच्या आश्वासनानंतर निंबळक ग्रामस्थांचे उपोषण मागे. निंबळक गावातील भौतिक सुविधांचा प्रश्न वज्रधारी न्यूजने चव्हाट्यावर आणला होता. स्वातंत्र्यानंतर एकदाही रस्ता न झालेल्या गावचे विदारक चित्र यानंतर महाराष्ट्रासमोर आले. आज या विरोधात ग्रामस्थांनी माजी सैनिक शरद पाटील यांच्या नेतृत्वात उपोषण सुरू केले होते. या उपोषणास गावातील सर्व ग्रामस्थांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. यानंतर परिस्थिती चिघळण्याची शक्यता लक्षात घेऊन आमदार अनिल बाबर यांनी आज गावाला भेट देऊन उपोषण कार्यकर्त्यांशी चर्चा केली. तसेच आळते ते निंबळक हा रस्ता मार्च पर्यंत पूर्ण करण्याचे तसेच गावातील इतर प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन त्यांनी वज्रधारी न्यूजशी बोलताना केले. पाहूया आमदार अनिल बाबर काय म्हणाले आहेत. जे प्रश्न आहेत ते लोकांचे समजावून घ्यावेत आणि त्या प्रश्नांच्या दृष्टीनं आपण मार्ग काढायच्या दृष्टीनं लोकप्रतिनिधी म्हणून आपलं पण ते काम आहे. म्हणून मी पंचायत या विभागाची पंचायत समिती सदस्य माजी सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य या दोघांना पण मी फोन केला आणि तुम्ही पण इथे या आणि आपण एकत्रितपणानं या प्रश्नावर मार्ग काढायचा प्रयत्न करू. पहिल्यांदा जो हायस्कूलकडनं येणारा रस्ता आहे त्याची लांबी साधारण 460 आहे. तर 460 एका वेळेला आपण करू शकत नसलो तरीसुद्धा जो आधी 450 मीटर आहे तो तातडीनं आपण लगेच करू. 1.5 किलोमीटर पण येत्या पावसाळ्याच्या आत पूर्णपणानं म्हणजे जूनच्या आत मे एंडपर्यंत मग टप्प्याटप्प्यानं ह्या वर्षी म्हणजे शासकीय वर्ष 31 मार्च असतं ते 31 मार्चपर्यंत निम्मार्धा करून पुढच्या वर्षी निम्मार्धा किंवा पूर्णपणानं ते संपवायचा अशा दृष्टीनं प्रयत्न करू. यावेळी उपस्थित जिल्हा परिषद सदस्य अर्जुन पाटील तसेच पंचायत समिती सदस्य संभाजी पाटील यांनी लोकांना आश्वस्त केले. आमदार अनिल बाबर यांनी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना बिस्किट देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी बांधकाम विभाग तसेच प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. एच ए पाटील शाखा अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग तासगाव. तर आज जे उपोषणाचं झालं आज निंबळकमध्ये त्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाशी संबंधित रजिमा 94 मुद्दा होता. त्यामध्ये जवळजवळ 700 मीटर लांबीमध्ये काम झालेलं नाही तर सदर काम कोर्टाचा स्टे असल्यामुळं झालेलं नाही आहे सद्यस्थितीत. तर ते काम त्या कामाबद्दल वरिष्ठांना माहिती देण्यात येत आहे आणि त्यांच्याकडून ज्या सूचना येतील त्या पद्धतीने पुढील कारवाई करण्यात येत आहे. सर हे झालं गुळगुळीत उत्तर. प्रशासकीय एक अधिकारी म्हणून सांगा की इतक्या वर्षात या गावामध्ये एक साधा रस्ता होऊ शकत नाही. काय नेमकी प्रशासकीय अडचण आहे की गावकऱ्यांचं काय नेमकं आहे. तर तो वरिष्ठ पातळीवरचा मुद्दा आहे आणि त्यामध्ये मी खालच्या स्तरावरचा अधिकारी असल्यामुळे मी काय भाष्य करू शकतो. यावेळी बोलताना उपोषणकर्ते शरद पाटील यांनी आजचा विजय हा आमचा आंशिक विजय असून आम्ही प्रशासनाला वेळ दिला आहे तोपर्यंत आम्ही वाट पाहू तरीही प्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही पुन्हा आंदोलनाचे शस्त्र उपसणार असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार अनिल भाऊ बाबर माननीय आमदार अनिल भाऊ बाबर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सर्व पदाधिकारी ऑफिसियली यांनी येऊन आमच्या आंदोलनामध्ये जे बेमुदत आंदोलन होतं त्याच्यामध्ये आम्हाला चर्चात्मक घेऊन बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स जे आहेत ते किल करण्याचे आश्वासन दिलं आहे आणि ते आश्वासन आम्ही ॲक्सेप्ट करून त्यांच्या शब्दाला मान देऊन आम्ही हे उपोषण सोडलं आहे. तरीही आम्ही ह्या कामाला पुरवतात न आल्यामुळं किंवा नाही आलं तर आम्ही पुढे ते चालू ठेवू असं देखील आम्ही सांगितलं आहे. त्यासोबत मी एक गावाला निंबळकला नाही केवळ गावोगावी
जी गाव आहे त्या गावांना विनंती करू शकतो किंवा विनंती करण्याची माझी इच्छा आहे. एवढे जसे एक आमदार किंवा ऑफिसियल माणसं येऊन आपल्याला समजवतात, आपण प्रत्येक ठिकाणी अडचण करून स्वतःच्या पायावर स्वतः दगड मारतो, त्याच्यापेक्षा जर असे एक आपल्याला साथ मिळत असेल तर आपण एखादा पाऊल मागं घेऊन गावाच्या विकासाकडे लक्ष घातलं पाहिजे. आपसातलं जे काय आहे ते थांबवलं पाहिजे, प्रगतीच्या मार्गावर वाटचाल केली पाहिजे. एवढे सांगून मी थांबतो. आज या ठिकाणी निंबळ गावात रस्त्याच्या सुविधासाठी आणि स्मशानभूमी सुविधा यासाठी गावातील तरुण कार्यकर्ते आणि मेजर साहेब यांनी जे उपोषण केलं त्या उपोषणस्थळी आम्ही आज भेट देत असताना या खानापूर अटपाडीत विसापूर सर्कलचे लोकप्रिय आमदार अनिलभाऊ बाबर माझ्यासोबत पंचायत समितीचे सदस्य व माजी उपसभापती संभाजी पाटील हे अधिक ग्रामस्थ यांच्यासमेत आज जी यांची उपोषणकर्त्यासमेत जी चर्चा झाली, जे तुमच्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडवण्यासाठी अनिलभाऊंच्या समेत आम्ही सर्व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जे त्यांना लागणारं सहकार्य आहे, स्मशानभूमी असेल, जनसुविधेच्या माध्यमातून असेल किंवा त्या जागा ग्रामपंचायतीचं नाव करण्याइतपत असेल त्यासाठी सर्व ते सहकार्य लोकप्रतिनिधी या नात्यानं करण्याचं मान्य केलं आणि त्यांनी या आश्वासनाच्या हे ज्यांच्यासमोर झालेल्या चर्चेनुसार त्यांनी आज उपोषण स्थगित करून जर का निर्णय नाही झाला 8-10 दिवसात तर सोमवारपासून नंतर आम्ही उपोषणाला बसू अशी त्यांनी सूचना दिली. पण जे रस्ते आहेत पानंद रस्ते आहेत किंवा जे रस्ता येण्याजाण्यासाठी जो अडचणीचा रस्ता आहे तो अगोदर सर्वात खुला करून देण्याचा मार्ग अनिलभाऊंच्या माध्यमातून तहसीलदार असतील, कलेक्टर साहेब असतील यांच्या माध्यमातून त्यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आणि आमच्या विनंतीला जे उपोषणकर्ते आहेत त्यांनी मान देऊन जे त्यांच्या मागण्या आहेत त्यांना गावाच्या सुविधेसाठी गावाच्या प्रगतीसाठी भल्यासाठी जे काय दिशादर्शक आज आंदोलन केलं त्यांना पाठिंबा किंवा त्यांनी जी विनंती केली त्या विनंतीला आमच्या माझ्या हार्दिक शुभेच्छा. आणि त्यांनी इथून पुढे गावासाठी सहकार्य चांगल्या प्रकारे करावं आणि गावातील सुखसुविधा कशा पद्धतीने येतील यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आता दोन दिवसापूर्वी आम्ही एक रिपोर्ट केला होता इथं. साहेब, राजकीय जे व्यक्ती येतात इथं त्या केवळ निवडणुकीसाठी येतात असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. या साधी गोष्ट आहे रस्ता एक होणं, ह्यासाठी लोकांना आंदोलन करावं का लागलं? तुमच्या हक्केच्या अंतरावर असणारे गाव आहे, काय नेमकं चुकलं किंवा काय लोकांची चूक आहे, प्रशासकीय चूक आहे, काय नेमकं आहे? नाही, नेमकं जे आत्ता अडचण रस्त्याची तिने सांगितलं जी कोर्ट मॅटर आहे, हे कोर्ट मॅटर असल्यामुळे त्या रस्त्याकडं सुविधा किंवा त्या रस्त्याची जी झाडं वाढणं काय वाढणं कोर्ट मॅटर प्रत्यक्षात जे कोर्ट मॅटर आहे का काय याची चाचपणी खात्री केल्याशिवाय आपण त्याचं काय भाष्य करू शकत नाही. तुम्ही झडपी सदस्य म्हणून यापूर्वी प्रयत्न केले का यावर? नाही, यापूर्वी लोकांची कोणाची आमच्याकडे मागणी किंवा तक्रार मी ग्रामस्थ असतील या नात्यानं हे जेव्हा मेजर साहेब उपोषणाला बसणार तुमची जेव्हा बातमी आली की त्यावेळेला निंबळकमध्ये रस्त्याचा अभाव आहे, मी रस्त्याची अडचण आहे अशी बातमी जेव्हा आमच्या कानावर आली तेव्हा आम्ही प्रशासनाच्या बाबतीत हालचाल केली आणि व उपोषणस्थळी आपण त्यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा करू असं एक आमचं नियोजन केलं होतं. त्यानिमित्तानं यापूर्वी कुठलेही ग्रामस्थ व रस्त्याची अडचण आहे असा काही विषय आमच्या कानावरही आलेला नव्हता यापूर्वी. शिलाई मशीनचं सर्व साहित्य मिळण्याचं माहेर घर श्री शिलाई मशीन. आमच्याकडे डर्बी, स्वागत, सिंगर, अमरेला आदी नामवंत कंपन्यांच्या शिलाई मशीन्सची विक्री व दुरुस्ती, तसेच फॉल, अस्तर, गुंडी, मायक्रोम, कुंदन बॅच, उलण, लटकन, लेस आदी मटेरियल एकाच ठिकाणी मिळणारं एकमेव ठिकाण श्री शिलाई मशीन. आमचा पत्ता एसटी स्टँड पाठीमागे श्रेयशी लेडी शॉपी विजया मेडिकल जवळ भेटा. आजच भेट द्या.